इकडे दौंड मधून एक मोठी बातमी हाती येते आहे. दौंड मधून आता ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे. दौंड मध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला आपला जाहीर पाठिंबा दिलाय. भाजपा पुणे जिल्हा माजी अध्यक्ष नामदेव बापू ताकवणे यांनी शरदचंद्र पवार यांची मोदी बाग येथे भेट घेतली. भेटी दरम्यान ठळक मुद्द्यांवर चर्चाही झाली आणि चर्चेनंतर नामदेव बापू ताकवणे यांनी यवत येथे 15 एप्रिल रोजी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. सुप्रिया सुळे यांचं पारड आता जड झालंय आणि शरद पवार गटाला दौंड मधून मोठी ताकदही मिळाली आहे. गेली 4 वर्ष भीमा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. मी राज्यातल्या जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांना भेटलो आणि या विषयामध्ये मदत करा म्हणून विनंती केली. भीमा सहकारी साखर कारखाना 50,000 सभासदांच्या मालकीचा, या दौंड तालुक्यातील सामान्य शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, आपलासा वाटणारा कारखाना, या विषयात कोणीही मदत करण्यास तयार नव्हता. ज्यावेळेस संजय राऊत साहेबांनी या विषयामध्ये राज्यात मीडियाच्या माध्यमातून हा विषय मांडला, त्यांनी सरकारकडे हा विषय मांडला आणि याचा पाठपुरावा सुरू केला, त्यावेळेसपासून खऱ्या अर्थाने मी या भागात सुद्धा अनेकांना भेटून या कारखान्याच्या विषयाला चालना द्यायची विनंती करत होतो. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यावेळेस माझी चर्चा पवारसाहेबांच्या काही संबंधित लोकांबरोबर झाली, तर त्यांनी या विषयामध्ये पवारसाहेबांशी बोला असा माझ्यापुढे प्रस्ताव ठेवला. ज्यावेळेस मी साहेबांबरोबर बोललो, साहेबांनी या विषयामध्ये पूर्ण ताकदीने मदत करतो हा शब्द दिला. तुम्ही जर आमच्या बरोबर आलात तर आम्ही या विषयात तुमच्या बरोबर नक्की येऊ. या एका शब्दामुळं मी माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली आणि आज साहेबांना भेटून मी माझा निर्णय त्यांना सांगितला. 15 तारखेला यवत या ठिकाणी संध्याकाळी 5:30 वाजता जाहीर सभा करून राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये मी प्रवेश करते माझ्या सर्व सहकाऱ्यांसह. शरद पवारांसोबत तुमची भेट कुठे झाली या संदर्भात चर्चा? मोदी बागेतील त्यांच्या ऑफिसमध्ये. तेव्हापासून तुमची अधिकृत घोषणा आहे असं कन्फर्म आहे? भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी शरदचंद्र पवार गटाला पाठिंबा दिल्याने आता दौंड तालुक्याच्या राजकारणामध्ये एक मोठं वातावरण देखील तापताना दिसत आहे. नामदेव ताकवणे यांनी भीमा सहकारी पाठक साखर कारखान्याचा 500 कोटींचा कथित घोटाळा बाहेर देखील काढला होता. त्याचबरोबर आता बारामती लोकसभेची निवडणूक होताना दिसते. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी शरदचंद्र पवार यांना पाठिंबा दिल्याने आता शरद पवार यांची ताकद देखील वाढताना दिसते. आता त्याचबरोबर दौंडच्या राजकारणात कशा पद्धतीने भूकंप होताना दिसतोय, राजकीय वातावरण देखील आता तापताना दिसतोय. नक्कीच त्याचा फटका सुनेत्रा पवार यांना बसणार का हे देखील पाहण्याजोगे ठरणार आहे. भाजपला हा मोठा धक्का देखील मानला जातोय. आता या भाजपला मोठा धक्का मानला गेला तरी आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये कशा पद्धती ही रंगत लढत होणार आहे हे देखील पाहण्याजोगे ठरणार. कॅमेरा पर्सन सचिन काकडेसह पवन सावे, झुमा न्यूज, दौंड.